शरद पवार सगळ्यांच्याच व्याधीवर बोलायचे असं मंगलदास बांदल यांनी म्हटलंय पवारांच्या व्याधीवर मात्र कधी कुणी बोललं नाही असं मंगलदास बांदल म्हणाले तर बांदल माझ्या समोर असता तर कानाखाली मारली असती असं रोहित पवारांनी म्हटलं दादांची बांदलांना बोलण्याची हिंमत झाली का असा सवाल रोहित पवारांनी विचारला वाघासारखे बोलणारे दादा आज मांजरासारखं का गप्प बसले असंही रोहित पवार म्हणत आहेत आमच्याकडे आमदार होते कादा दादा त्या ठिकाणी सूर्यकांत पलांडे आमदार होते आणि सूर्यकांत पलांडे आमदार होते पवार साहेब त्यांना सोडून गेले त्यावेळेस काका हात मागे करून भाषण करायचे दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या हातावरती थोडेसे कोडाचा प्रकार आला ते हात बाहेर पुढे घेत होते पवार साहेबांनी त्यांना सुद्धा सोडलं नाही पवार साहेब म्हणलं एक गडी तुमच्या तालुक्यातला हात मागं घेऊन का भाषण करायचं आता का बाया पुढे ओढतोय अरे तुम्ही सगळ्यांच्या व्यंगावर बोललात ना तुम्ही कुलावर नाही बोलला अरे दिलीप डमडरे आमदार होते जुन्नरचे त्यांचा पाय तुटलेला होता मला पाठिंबा द्यायचा असेल तर दोन्ही पायाने द्या दीड पायाने देऊ नका कोणा हो नाही तुम्ही सगळ्या बोललाय तुमच्या व्याधीवर कुणी सुद्धा बोलत नाही तुमची किंमत ही यशवंतराव चव्हाणांची किंमत आहे एवढं लक्षात ठेवा साहेब तुम्हाला जरी आजार झाला तरी कुठला माणूस महाराष्ट्राच्या माणसाने तुमची प्रार्थना केली नाही त्याचं कारण हे यशवंतरावांची पिढी अजूनही जिवंत आहे एक कुठले तरी वेडा माणूस तिथं आणला होता त्या व्यासपीठावर त्या बांदल नावाचा एक ता ता तर समोर असला असता तर कानाखाली मारण्याची इच्छा माझी झाली होती हिंमत झाली का अजितदादांची खाली मान घालून बसले होते एक तरी हिंमत झाली का हे खाली बस बोलायची आहे ना तुम्ही वाघासारखं बोलणारा पण आज काय झालं तुम्ही मांजरासारखं बसला का तुम्हाला हिंमत नाही झाली त्याला शांत बसवायची का तुम्हाला ज्या गोष्टी बोलता येत नाही तुम्ही असल्या पाळलेल्या मांजराकडनं तुम्ही बोलताय मग हे जे काय आहे ना बाजूला ठेवा राजकारण हे जो तुम्ही करताय ना दुसऱ्यांच्या तोंडातून साहेबांबद्दल बोलताय हे मी महाराष्ट्राचा नागरिक म्हणून स्वाभिमानी मराठी माणूस हे ऐकून ना ना खपून नाही घेणार